आपले सर्वांचे स्वागत आहे. मी आता नुकतेच माझे शेती स्मार्टफोन कारभार स्वीकारलेले आहे. आता खरा सांगायचे असतील तर पुण्यामध्ये हे आमचे प्रथम गोष्टी आहे. परंतु पोलिसिंग करताना जे बेसिक पोलिसिंगचे विषय आहे, जे आमचे ब्रेड अँड बटर ज्यांना म्हणतो, मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर, प्रिव्हेन्शन डिटेक्शन ऑफ क्राईम, ट्रॅफिक मॅनेजमेंट, VIP सिक्युरिटी, सेफ्टी ऑफ विमेन, सेफ्टी ऑफ चिल्ड्रन, सायबर क्राईम, इकॉनॉमिक ऑफेन्सेस, हीच प्रमुख्यतः आमची प्रायोरिटी राहणार आहे. आणि मुख्यतः आमचे जे कॉन्स्टेबल्स आणि अदर इतर अधिकाऱ्यांचे वेलफेअर आणि जनताचे जे अडीअडचणी आहे, जे काही ग्रिव्हान्सेस आहे, त्याचे क्विक निराकरण, इफेक्टिव्ह रीतीने त्यांचे निराकरण आणि जनता आणि सर्व स्टेक होल्डर्ससोबत एक चांगली पॉझिटिव्ह कनेक्टिव्हिटी ही तयार करण्यात आमची नेहमी जे पोलीसचे कर्तव्यच आहे, तीच आमची प्राथमिकता राहणार आहे. आणि आता आम्ही नवीन जॉईन झालेले आहे, आता सगळे फिगर्स, स्टॅटिस्टिक्स, क्राईमचे इश्यूज, लॉ अँड ऑर्डरचे इश्यूज, ड्रग चे विषयावर जे हॉटस्पॉट्स आहे, विमेन सेफ्टीचे विषयावर जे व्हल्नरेबल एरियाज आहे, विजिबल पोलिसिंग कसे वाढवता येईल किंवा आणखी कसे काय इफेक्टिव्ह करता येईल, त्याबद्दल सगळे आमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जे काही इश्यूज असतील त्याचे निराकरण करण्याचे प्रयत्न करू. आणि अत्यंत मोठा शहर आहे, मोठी इथे आमचे कॉन्स्टेबलची संख्या अंदाजे 8000 वर आहे. सर्वांना एकत्रित घेऊन टीम एफर्टनी आणि जनता आम जनताला सोबत घेऊन पोलिसिंग करण्याचे प्रयत्न आहे. सर, तुमच्या मुद्द्यांमध्ये वाहतूक एक सोडला, पुण्याच्या समोरची सगळ्यात मोठी पोलिसांसमोरची टास्क आहे ट्रॅफिक मॅनेजमेंट. ट्रॅफिकसाठी काय तुमचं व्हिजन असेल एकूण पुण्याच्या? ट्रॅफिकचे मुद्दा सुटला नाही, सांगितले होते बहुतेक ट्रॅफिक सुरुवातीला की ते आमचे ब्रेड अँड बटरच आहे, ते सांगितले होते. सर्टनली ट्रॅफिकमध्ये रेग्युलेशन आणि डिकंजेशन ऑफ ट्रॅफिक हे मुख्यतः आमचे प्रयत्न राहणार आहे. इन्फोर्समेंट तितकेच जितके डिटेरन्स असायला पाहिजे तितकेच इन्फोर्समेंट आणि एव्हिडन्स बेस्ड इन्फोर्समेंट, कॅमेरा बेस्ड एन्फोर्समेंट करण्याचे प्रयत्न राहील. परंतु मुख्य उद्देश जे कंजेशनचे टायमिंग्स आहे आणि कंजेशनचे हॉटस्पॉट्स आहे ते आयडेंटिफाय करून त्यावेळी डिकंजेस्ट करण्याचे प्रयत्न राहील. हेल्मेटच्या संदर्भात आग्रही होते, पुण्यात सुद्धा तुम्ही हेल्मेटच्या संदर्भात आग्रही राहणार आहे. डेफिनेटली हेल्मेट घालणे हे अनिवार्य आहे आणि त्याचे कम्प्लायन्स, व्हॉलेंटरी कम्प्लायन्स वाढायलाच पाहिजे इन्फोर्समेंटमुळे किंवा अवेअरनेसमुळे. इन्फोर्समेंट तितके जितके डिटेरन्स होईल, परंतु हो बरोबर आहे, हेल्मेट्स घालणे आणि सीट बेल्टचे वापर करणे आणि इतर जे सेफ्टी मॅन्डेटेड सेफ्टी नॉर्म्स आहे, जे ग्लोबली रिकॉग्नाइज्ड सेफ्टी नॉर्म्स आहे, ते होणारच आहे. हेल्मेट अत्यंत महत्त्वाचे आहे. ट्रिपल सीट होता कामा नये, रॉंग साईड रॉंग कॅरेजवे व्हायला नाही पाहिजे, ती ऑब्व्हियसली ती टी व्ही ऑफ राईट. So can you emphasize more on this? What do you like? See, I don't know what the present situation here is in respect of the visibility. I'm sure there would be a laid down, institutionalized mechanism for a effective visible policing, but the expectations of people also keep rising over a period of time. So whatever is required to augment the visibility, it shall be done, because finally the visibility of police gives confidence to the vulnerable section specially. So that, sir, sir punyat koitacha vapar vadla hai chota mota ghatyat saras koitacha vapar kela jato hai. जे काही इश्यूज क्राईम मध्ये आहे ते आयडेंटिफाय करून पूर्णपणे इफेक्टिव्हली क्राईम प्रिव्हेन्शन साठी जी काही आम्हाला अधिकार प्राप्त आहे त्याचे युज करून क्राईम कंट्रोल फायनली टॉप मोस्ट प्रायोरिटी राहणारच आहे. बिकॉज क्राईम म्हणूनच इतर सगळे लॉ अँड ऑर्डरवर परिणाम असते, इतर सर्व गोष्टीवर परिणाम असते. तर अशा प्रकारचे कोणी
वापर करत असतील, आयडेंटिफाय करून जे काही टॉप 20 क्रिमिनल्स आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांच्यावर परिणामकारक कारवाई होईल यामध्ये काही दोन मत नाही. सर गेल्या पुण्यामध्ये एक मुवमेंट सुरू होते दरवेळेच हेल्मेट सक्ती केल्यानंतर हेल्मेट नको अशी एक मुवमेंट असते आणि खूप वेळा ती मुवमेंट पॉलिटिसाइज झाली आहे. अनेक आयुक्तांना विड्रॉ करावं लागले त्यांचे स्टँड की हेल्मेटचं कंपल्शन असेल किंवा कारवाई असेल. तर तुम्ही अशी मुवमेंट झाल्यानंतर तुम्ही काय करणार? कारण तशी ती फार प्रीमॅच्युअर होईल आम्हाला काही कमेंट करणे. जसं मी म्हटले की कोणत्याही गोष्टीचे अवेअरनेस आणि व्हॉलेंटरी कम्प्लायन्स वाढण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणे गरजेचे असते. ती सगळे बघून किती अवेअरनेस करायचे आणि किती इन्फोर्समेंट मधून डिफरन्स करायचे त्याबद्दल आम्ही आमच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून योग्य निर्णय घेऊ. सर गेल्या 3.25 वर्षापासून पुणे आयुक्तालयामध्ये मोका आणि MPDA पॅटर्न चाललाय. गेल्या 3.25 वर्षामध्ये जवळपास 225 अधिक संघटित गुन्हेगारी टोळ्यांवरती मोका कारवाई झाली आहे आणि जवळपास 225 ह्याच्यावरती MPDA कारवाई झाली. पण मोकाचं असं होतं आहे की तो कोर्टामध्ये टिकत नाही, त्याच्यामुळं त्या आरोपींना तात्काळ जामीन मिळतो किंवा तो टिकत नाही, त्याच्यामुळं कन्व्हिक्शन होत नाही. तर या सगळ्यांकडे आपण कसं बघता? बघा, ते स्पेशल ॲक्ट्स आहे, त्याची योग्य वापर करून शेवटी कोणता कायद्याची वापर करायची ते आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. शेवटी कायद्याची वचक क्रिमिनल एलिमेंट्सवर व्हायला पाहिजे आणि यामध्ये जे टॉप क्रिमिनल शहराचे आहेत त्यांच्यावर परिणामकारक कारवाई होईलच. ज्यांच्यामुळे जे बॉर्डर लाईन एलिमेंट्स आहेत त्यांच्यावर जे ट्रिकल डाऊन इफेक्ट जे म्हणतो त्यांच्यावर योग्यरित्याने करण्यात येईल. सर, सायबर गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मागच्या वर्षभरात जवळपास 20,000 लोकांची फसवणूक झाली सायबर गुन्ह्यात आणि त्यामध्ये प्रशिक्षित जो मनुष्यबळ पाहिजे सर त्याप्रमाणे आपल्याला त्यासाठी आपण काय नक्कीच कॅपॅसिटी बिल्डिंग राहील आमच्यासाठी. मी सांगितले होते सायबर क्राईम एक हे आहे नवीन. आता सर्व आयुक्तालयाला नवीन सायबर पोलीस स्टेशन्स कार्यान्वित झालेली आहे. त्याचे आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे कॅपॅसिटी बिल्डिंग आणि प्रायव्हेट एक्सपर्ट्स कसे रोप इन करता येईल त्याबद्दल विचार करून आम्ही फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये एकतर गुन्हा दाखल लवकर होत नाही, गुन्हा दाखल झाला की मग तो त्याच्यामध्ये आरोपींना रिकॉर्डिंग मिळत आणि फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये आपण ते जरब बसण्यासाठी काय करणार सर? याबद्दल मी काही आपल्याला असे म्हणजे क्विक सोल्युशन देऊ शकत नाही. परंतु ही खरी गोष्ट आहे की फसवणूकचे केसेसमध्ये बरेचसे गेली बॉर्डर लाईन हे असते. म्हणून नेहमीची पद्धत आहे की पोलीस स्टेशन स्तरावर डायरेक्टली गुन्हा दाखल करण्यापेक्षा काही एकाच सुपरवायझरी लेवल्सवर त्याचे वेटिंग होत असते. म्हणून थोडी उशिरा होत असते, परंतु ते गरजेचे पण आहे. अन्यथा गुन्हा दाखल होऊन त्याचे गैरवापर होण्याची पण शक्यता असते. तर जे आपले मुद्दे आहे की रिकव्हरी होत नाही किंवा प्रॉपर्टी अटॅच होत नाही त्याबद्दल आम्ही बघतो. सर, आगामी काळामध्ये लोकसभा, विधानसभा आणि पुन्हा पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शन्स होतील, त्या अनुषंगाने आता कमी कालावधी आपल्याकडे आहे, तर त्या दृष्टीने पुढे तुम्ही कसं पाहताय? बरोबर आहे, चॅलेंजिंग टाइम्स आहे. पुढचे 2-3 महिने आहे चॅलेंजिंग टाइम्स आहे. इलेक्शन्स आहे, इलेक्शन्सचे नियोजन, इलेक्शनमुळे VVIP व्हिजिट्स वाढतील, ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी वाढलेले असतील. ते सगळे लक्षात ठेवून आवश्यक नियोजन करून त्याचे बंदोबस्त नियोजन करतात. सर, पुणे शहराला दहशतवादी कारवायांचा पण धोका आहे. नुकतंच मागच्या वर्षी एक मॉडेल सुद्धा पुण्यात ओपन झालं, तर अशा कारवाईंवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष काही प्रयत्न? ऑब्व्हियसली ते जे व्हल्नरेबल टेरर अटॅकच्या दृष्टिकोनातून जे व्हल्नरेबल एरियाज आहे किंवा जे प्लेसेस ऑफ हाय फुटफॉल आहे किंवा व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहे त्याचे आढावा घेऊन आवश्यक प्रमाणे सिक्युरिटी बीफअप करण्यात येईल. कारण ही अतिशय महत्त्वाची विषय आहे.